सन्माननीय विचार मंच आदरणीय परीक्षक व इथं उपस्थित माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, मी स्वानी देशकरी आता 9वीची विद्यार्थिनी. आज आपल्या समोर विषय मांडत आहे, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी पुरुषांच्या योग्य संगोपनाची गरज आहे. मित्रांनो, मला असं नाही वाटत की पुरुषांच्या योग्य संगोपनाची गरज आहे, म्हणूनच मी असहमत या बाजूने बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, तुमच्या समोर एका कुटुंबामधला एक प्रसंग मांडते. एका घरी एक मुलगा जन्माला आला आणि त्याच्या आई वडिलांनी त्याला चांगले संगोपन दिले, चांगले शिकवले. मुलगा मोठा झाला, आई वडिलांच्या नकळत कळत आले की मुलगा खर्रा, दारू, गुटखा इत्यादी व्यसनांचे सेवन करतो. अध्यक्ष महोदय, मग मला इथे प्रश्न पडतो की ज्या मुलाला चांगले संगोपन मिळाले होते, चांगले शिकवण मिळाले होते, त्या मुळामध्ये या वाईट सवयी कुठून आल्या? आणि या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते की महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी पुरुषांच्या योग्य संगोपनाची गरज नाही, तर पुरुषांच्या माणुसकीमध्ये बदल घडविण्याची गरज आहे. महिलांकडे बघण्याचा त्यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडून आणण्याची गरज आहे. आणि अध्यक्ष महोदय, हा बदल एक पुरुषच पुरुषामध्ये घडून आणू शकते, कारण आपल्याला शिवप्रकाश सिंधूंनी सांगितले आहे की नो वन कॅन मोटिवेट यू अंटिल यू मोटिवेट युअरसेल्फ टू डू समथिंग. या घोषवाक्यावरून आपल्याला लक्षात येते की कुणीही आपल्याला कितीही बदलविण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी ठरू शकत नाही, कारण जेव्हापर्यंत आपण स्वतः नाही ठरवत की मला या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करायचा आहे. अध्यक्ष महोदय, होत असलेले महिलांवर अत्याचार जर आपल्याला खऱ्या अर्थाने थांबवायचे असेल ना, मग आपल्याला सोशल डेव्हलपमेंट याकडे सुद्धा लक्ष घ्यावे लागेल. दिल्ली ही भारताची राजधानी आहे, यासोबतच दिल्ली ही रेप कॅपिटल अशा वाह्यात नावाने ओळखल्या जाते. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट सांगू इच्छितो की दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल यांनी मागील 3 वर्षापासून दिल्लीमध्ये पूर्ण नाही पण काही जागांवर CCTV कॅमेराज लावले आहेत, आणि त्यामुळे त्या नेमक्या स्थळांवर मागील 3 वर्षापासून कमी रेप केसेस घडून आलेले आहेत. अध्यक्ष महोदय, महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी पुरुषांच्या योग्य संगोपनाची गरज नाही तर सोशल डेव्हलपमेंटची गरज आहे, सोशल डेव्हलपमेंटची गरज आहे. एवढंच नव्हे अध्यक्ष महोदय, देशाच्या प्रत्येक नारीला भारी होण्याची गरज आहे, भारी होण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, काही वर्षापूर्वी घरातील पालक घराचा वारिस कोण, मुलगा की मुलगी, सोनोग्राफीच्या माध्यमातून माहीत करून घ्यायचे, आणि त्यानंतर मुलगी असेल तर भ्रूणहत्या म्हणजेच की अबॉर्शन करायचे. मित्रांनो, माझ्या विरुद्धी मित्रांच्या मतेने बघितले तर हे सोनोग्राफीचे आविष्कार त्यांच्यासाठी चुकीचे ठरेल, पण मित्रांनो, म्हणते ना प्रत्येक सिक्क्यांना 2 बाजू असते आणि ती बाजू निवडणं आपल्या हातामध्ये असते. आणि मित्रांनो, पुरुषांना कितीही चांगले संगोपन दिले तरी त्यांच्यासाठी गरजेचं नाही की ती चांगलीच बाजू निवडेल, म्हणूनच ही वाईट बाजू निवडण्यास गव्हर्नमेंटने गुन्हा ठरवलेले आहेत, आणि हा गुन्हा PNDT ऍक्टच्या अंतर्गत ठरवलेला आहे. अध्यक्ष महोदय, सांगण्याचं तात्पर्य इतकंच की या कायद्याला लागू केल्यामुळे एका जन्म घेतलेल्या छोट्याशा मुलीवर अत्याचार बंद झाला, आणि यावरूनच आपल्याला लक्षात येते की महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी पुरुषांच्या योग्य संगोपनाची गरज नाही तर चुकीच्या बाजूवर कायदे कठोर करण्याची गरज आहे, चुकीच्या बाजूवर कायदे कठोर करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आजकाल जर बघितलं तर या देशांच्या नागरिकांमध्ये चांगले विचार राहिलेच नाही. या देशांच्या नागरिकांमध्ये जर चांगले विचार राहिले असते ना, तर आम्हा विद्यार्थ्यांना गांधींच्या चांगल्या विचारांना नाटकाद्वारे प्रस्तुत करण्याची गरज नसती काय. तर मित्रांनो, म्हणूनच या समाजामधल्या स्त्रियांवर अत्याचार नाही होण्यासाठी पुरुषांच्या योग्य संगोपनाची गरज नाही तर या समाजामधल्या पुरुषांच्या बुद्धीमधल्या विचारांमध्ये बदल घडविण्याची गरज आहे, या समाजामधल्या पुरुषांच्या बुद्धीमधल्या विचारांमध्ये बदल घडविण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आपण शिवरायांना समजले, आपण खूप लढी व मर्दानी झासीवाली राणी यांना समजले, आपण अहिल्याबाई होळकर यांना सुद्धा समजले. आता वेळ आहे अत्याचाराबाबत एका सामान्य महिलाच्या मनाला समजून घेण्याची, आणि त्या सामान्य महिलाचं मन असं म्हणते की स्टॉप क्रिटिसायझिंग अस, स्टॉप टॉर्चरिंग अस, वी जस्ट वॉन्ट टू मेक यू अंडरस्टँड वॉट वी आर टॉलरेटिंग, इनफ इज इनफ, मार्क वन वुमन जस्ट वर्ड, यू डोंट हॅव अन आयडिया वॉट वी आर ॲज वुमन कॅन अकंपनिश. मित्रांनो,
आपण एकाच महिलांच्या विचारांना समजून घेतले, आता वेळ आहे एका स्त्रीला समजून घेण्याची, एका स्त्री शक्तीला समजून घेण्याची. स्त्री म्हणजे काही वेगळं नसते, तिचं सुद्धा एक आयुष्य असते, ती सुद्धा एक मनुष्य असते, चिरडली तर वीज असते आणि तिच्याच गर्भात या संपूर्ण देशाचं भविष्य असते. स्त्री म्हणजे काही वेगळं नसते, स्त्री सुद्धा एक शक्ती असते. मित्रांनो, आताच माझी विरुद्ध मैत्रीण सांगून गेले की महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी पुरुषांच्या योग्य संगोपनाची गरज नाही, पुरुषांच्या योग्य संगोपनाची गरज आहे. पण मित्रांनो, मी तिला एक गोष्ट सांगू इच्छिते की मुलगा जन्म घेतो, आई वडील त्याला चांगले शिकवण देतो, चांगले संगोपन देतो, मुलगा मोठा होतो आणि त्या मुलामध्ये वाईट सवय येतो. मग मित्रांनो, हा तर त्याच्या संगोपनाचा भाग नव्हता, तरी पण त्याच्यामध्ये या वाईट सवयी आल्या. आणि यावरूनच आपल्या लक्षात येते की पुरुष महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी पुरुषांच्या योग्य संगोपनाची गरज नाही, तर या पुरुषांची माणुसकीमध्ये बदल घडविण्याची गरज आहे. या पुरुषांच्या माणुसकीमध्ये बदल घडविण्याची गरज आहे. धन्यवाद.